ताज्या घडामोडी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शिलाई मशीन वाटपाचा घोटाळा सर्वांसमोर उघड केला होता त्यामध्ये आजची काय नवीन अपडेट झाली काल आपण टाउन हॉलमध्ये उल्हासनगरचं जे टाउन हॉल आहे महानगरपालिकेच्या मालकीची मालमत्ता आहे आणि त्या प्रिमाशेसमधून हे सगळं घरघंटी शिलाई मशीन त्याचं वाटप महिलांना सुरू होतं मार्च महिन्यापासून हा प्रकार टप्प्याटप्प्याने मध्ये मध्ये गॅप घेत पुन्हा पुन्हा सुरू एक आहे एक कंपनी कोणीतरी आहे महिलांना महानगरपालिकेच्या वतीने फोन जातात त्यांना सांगितलं जातं की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे तुम्ही अमुक ठिकाणी या आणि तुमची वस्तू घेऊन जा महिला तिथे जात आहेत ज्यांना घरघंटी लागली त्यांना घरघंटी दिली जाते ज्यांना शिवणयंत्र लागलेलं ला आहे त्यांना शिवणयंत्र दिली जात आहे काल टाउन हॉलमध्ये सुद्धा हा प्रकार सगळा सुरू होता काल मी तिथे ज्या ठिकाणी जेव्हा गेलो होत्या टाऊन हॉलला तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाची काही ऑथॉरिटी आहे का की तुम्ही हे वाटप करताय काही वर्क ऑर्डर आहे एखादा आदेश आहे तुम्हाला पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे काही असं आहे का तर त्यांच्याकडे तसं काहीही नव्हतं महानगरपालिकेने कुठल्याही संस्थेला कुठल्याही कंपनीला कुठली ऑथॉरिटी दिलेली नाही महापालिकेने टेंडर काढलेलं नाही वस्तू मागवलेल्या नाही आहेत आणि कोणतरी खाजगी लोक हे महापालिकेच्या यादीतल्या लोकांना फोन करतात महिलांना बोलावतात आणि वस्तू वाटत आहेत तर मी आयुक्तांना फोन लावला आणि आयुक्तांना विचार सांगितलं गोष्टही तर ते म्हणाले की त्या वाटपाशी आमचा संबंध नाही हे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचं म्हणणं आहे की हे जे काय वाटप चालू आहे ते आमचे लोक नाहीत आणि जे त्या वाटपाशी आमचा काहीही संबंध नाही तर मी त्यांना सांगितलं की तिथे जे रजिस्टर्ड आहे त्या ठिकाणी ठेवलेलं ते उल्हासनगर महानगरपालिकेचं रजिस्टर्ड आहे उल्हासनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग नोंदवही क्रमांक एक वगैरे असं सगळं लिहिलेलं होतं त्याच्यावरती ते स्टिकर लावलेला होता मी आयुक्तांना जेव्हा सांगितलं तेव्हा आयुक्तांनी मला असं सांगितलं फोनवर की जर त्याच्यावरती ते उल्हासनगर महानगरपालिका लिहिलेलं असेल तर त्याचा फोटो व्हिडिओ काढून मला पाठवा आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करू त्यानंतर इथून महानगरपालिकेतून दोन अधिकारी एक नवीन सहाय्यक आयुक्त आलेले सांगळे आणि एक नितेश रंगारी हे महिला बालकल्याण विभागाचे प्रमुख आहे ते दोन अधिकारी तिथे स्पॉटवर गेले स्पॉटवर गेल्यानंतर त्यांना काही समज दिली काय दिली मला माहीत नाही पण तिकडचं काम त्यांनी ते बंद पाडलं तिथल्या लोकांनी असा दावा केला की के असं काय रजिस्टर्डवरती स्टिकर नव्हता त्यांनी तो फाडला आणि सांगितलं की असं काही स्टिकर वगैरे नव्हता सगळ्यात महत्वाची गोष्ट या अधिकाऱ्यांनी कुठलाही पंचनामा केला नाही रिसर की अशा प्रकारचा तिथे त्यांनी व्हिडिओ काढायला पाहिजे होते फोटो काढायला पाहिजे होती ती माणसं कोण आहेत त्यांची नावं घेतली पाहिजे होती कुठल्या कंपनीचे संस्थेचे राजकीय पक्षांचे मंडळांचे लोक आहेत ती माहिती घ्यायला पाहिजे होती त्यांनी काहीही केलं नाही इथे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर ही अतिशय गंभीर बाब होती की महिलांना जे फोन जात आहेत महानगरपालिका म्हणते की आम्ही फोन करत नाही महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आम्ही वाटप करत नाही त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट केली प्रशासनाला की महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढावी आणि खुलासा करावा की हे जे वाटप सुरू आहे त्या वाटपाशी महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही त्यांनी ती प्रेस बनवायला बनवायलासुद्धा घेतली होती आम्ही दोन तीन वेळा जाऊन मध्ये मध्ये ते डोकावून बघितलं नोटचं काम सुरू आहे आणि आम्हाला सांगितलं की प्रेस नोट फायनल झाली की आउटवर्ड नंबर टाकून तुम्हाला ती देऊ आणि जारी करू आम्ही सगळ्या पत्रकारांना जनसंपर्क अधिकारी संध्याकाळी उशिरापर्यंत थांबल्या होत्या कारण त्यांना सांगितलं की प्रेस नोट बनणार आहे म्हणून त्याच्यानंतर प्रेस प्रेसनोटमध्ये मग करेक्शन निघायला लागल्या आणि मग करेक्शन काढण्याच्या नावाखाली या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे असं ते सुरू होतं मला कालच लक्षात आलेलं होतं की अशा प्रकारची नोट काही निघणार नाही इथे जी कंपनीकडून जी फसवणूक सुरू आहे जे कोणी लोक बसलेले आहेत तिथे त्यांची महिलांची फसवणूक सुरू आहे महानगरपालिकेचं म्हणणं आहे की महानगरपालिकेचा काही संबंध नाही आहे आमचं असं निरीक्षण आहे की महापालिकेच्या वतीने कॉल केले जात आहेत पण इतक्या दिवसांचा माझा अनुभव अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कालची पुन्हा जी व्हिजिट झाली तिथे वितरणाच्या ठिकाणी आणि काल जो अनुभव आला अधिकाऱ्यांचं जे वर्तन बघितलं आयुक्तांना फोन केल्यानंतर जो आलेला प्रतिसाद बघितला प्रेसनोटबद्दलची टंगळमंगळ बघितली त्याच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही संपूर्ण खात्री झालेली आहे की ही जी फसवणूक आहे ती महापालिकेच्या नावावर नसून महानगरपालिका आणि संबंधित जे लोक आहेत त्यांनी संगणमताने उल्हासनगरमधल्या महिलांची ते फसवणूक करतायत ही कशी काय फसवणूक करतायत कारण ही जी योजना आहे जी प प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना पी एम के 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 वाय असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे त्या निधीमधून तो निधी पाच कोटीचा निधी उल्हासनगर महानगरपालिकेला आलेला आहे आणि त्या पाच कोटीच्या निधीमधून ह्यांनी निर्णय घेतला की महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीन आपण वाटायचं आता महिला बालकल्याण विभागाने हा घर घंटी आणि शिलाई मशीनचाच निर्णय का घेतला त्याच्या पाठीमागे काय तर्क आहे हा वेगळा विषय आहे पण त्यातला महत्त्वाचा विषय काय आहे की डी बी टी पद्धतीने ही योजना तुम्हाला राबवायची आहे ती योजना इथे लागू होते की नाही होते आपण नंतर बोलू परंतु डी बी टी पद्धतीने जर योजना राबवायची असेल तर महिलांच्या खात्यामध्ये ती ठरलेली अमाऊंट जी आहे घरघंटीसाठी जी निश्चित केलेली अमाऊंट आहे ती आहे एकवीस हजार पाचशे आणि शिवणयंत्रासाठी शिलाई मशीनसाठी अमाऊंट आहे तेरा हजार तर ज्यांना घरघंटी मंजूर झालेली आहे त्यांच्या महिलां त्या महिलांच्या खात्यामध्ये एकवीस हजार पाचशे त्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत ज्यांना शिलाई मशीन मंजूर झालेलं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये तेरा हजार रुपये गेले पाहिजेत आणि त्यानंतर हे महिलांचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी बाजारमध्ये बाजारात जावं त्यांच्या आवडत्या किंवा त्यांना ज्या वाटेल चांगलं विश्वसनीय दुकान असेल त्या दुकानामधून त्यांनी त्यांच्या चांगल्या क्वालिटीची चांगल्या त्यांच्या पसंतीची चांगल्या कंपनीची वस्तू महिलांनी विकत घ्यायची शिवणयंत्र यंत्र किंवा घरघंटी आणि त्यांच्याकडे महानगरपालिकेने दिलेलं स्टेट बँकेचं एक इझी पे कार्ड असेल त्या इझी पे कार्डमार्फत स्वॅप करून त्यांनी त्याचं पेमेंट करायचं अशी ही योजना आहे आता इथे मुद्दा असा आहे की महानगरपालिकेने आत्ता ऑगस्टमध्ये हे सगळं स्टेट बँकेला किती अमाऊंट पाठवायची ते मंजूर केलेलं आहे स्टेट बँकेला पाच कोटी पाठवलेले आहेत स्टेट बँकेच्या कल्याणच्या खा ब्रँचमध्ये ते पाच कोटी वर्ग झालेले आहेत या कामासाठी आणि स्टेट बँक आता ते इझी पे कार्ड बनवते आहे प्रत्येक महिलेचं ते स्टेट बँकेने इझी पे कार्ड बनवल्यानंतर ते महिला बालकल्याण विभागात सगळी कार्ड्स येणार आहेत ती कार्ड त्या महिलांना वितरित केली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या कार्डाचा वापर करून महिलांनी आपल्या पसंतीची वस्तू विकत घ्यायची आहे परंतु गेल्या मार्च महिन्यापासून ही जी कोणी हे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे मला जी ऐकीव माहिती मी काढली ठाण्यातली बिझनेस सोल्युशन नावाची क कुठली कंपनी आहे आणि त्याचे लोक ह्या सगळे हे जे कांड चालू आहे हा घोटाळा चालू आहे त्याच्यामध्ये ह्या बिझनेस सोल्युशन कंपनीचे लोक आहेत ते हे सगळं वितरण करता आहेत आणि महापालिकेचं नाव वापरतायत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेचा डाटा त्यांच्याकडे आहे महिलांचे सगळे अर्ज त्यांच्याकडे आहेत लॉटरीमध्ये कोण कुठल्या महिलांना लॉटरी लागली तो डाटा सगळा त्यांच्याकडे आहे महिलांचे फोन नंबर त्यांच्याकडे आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की उल्हासनगर महापालिकेचं प्रशासन ज्याला आपण ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हटलं जातं म्हणजे विश्वासघात की महिलांनी तुमच्याकडे फॉर्म भरले स्वतःची माहिती भरली स्वतःचे फोन नंबर दिले हे फोन नंबर तुमची महापालिकेने नेमलेली एजन्सी नसताना सुद्धा महापालिकेने नेमलेली एजन्सी नसतानासुद्धा एक खाजगी कंपनी ज्याचा महानगरपालिकेशी काही संबंध नाही त्यांच्याशी महानगरपालिका आपल्याकडचा महिलांचा डाटा शेअर करते हे खरं म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे महिलांशी केलेला विश्वासघात आहे या सगळ्या योजनेमध्ये महिलांची फसवणूक झालेली आहे ज्या जो अधिकार होता महिलांना स्वातंत्र्य होतं की त्यांच्या पैशामधून त्या सगळ्या वस्तू विकत घेणार होत्या त्यांच्या पसंतीची तर कुठल्या तरी मार्शल अलंकार आणि या शिवनयंत्राची कुठली कंपनी आहे बॉस का काही हो वगैरे अशा फुटकळ कंपन्या त्यांचा दर्जाईन तो सगळा माल आहे निकृष्ट दर्जाचा माल आहे तो मोफत देण्याच्या नावाखाली महिलांच्या माथ्यावरती तो मारला जातो आहे आणि स्पष्टपणे उल्हासनगर महानगरपालिका आणि हे संबंधित जे ह्या कंपनीचे बिझनेस सोल्युशनचे लोक आहेत ते संगणमताने सगळ्या समस्त ह्या तीन हजार महिलांची फसवणूक करत आहेत ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली कारण जी जबाबदारी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांची होती त्यांनी प्रेस नोट काढणं गरजेचं होतं त्यांनीही नोट काढून महिलांना सांगणं गरजेचं होतं की तुम्ही कुठल्याही कॉलवर विश्वास ठेवू नका कुठेही तुम्ही अशा वस्तू घ्यायला जाऊ नका त्यांचा आमचा काही संबंध नाही आहे परंतु ही प्रेस नोट काल अर्धी अधिक तयार झालेली असताना सुद्धा याच्यामध्ये मोठमोठे राज्यातले जे सरकार आहे त्या सरकारामध्ये बसलेले मोठमोठे पॉलिटिकल लीडर्स जे आहेत ते ह्याच्या ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्वॉल्ड असल्यामुळे उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी त्याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाईचं पाऊल उचलतील अशी शक्यता नसल्यामुळे प्रेस सुद्धा निघणार नाही याची मला खात्री होती परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या उल्हासनगर शहरातल्या महिलांना सावध करणं आणि याच्या पुढच्या काळामध्ये त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी त्यांना सावध करणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार त्यांच्या मा पत्रकारांच्या माध्यमातून आपण महिलांना सावध करतो आहे आणि त्यांना आवाहन पण करतो आहे की तुम्हाला मिळालेली वस्तू ही निकृष्ट दर्जाची फसवणूक झालेली आहे जितक्या लवकर होईल तितकी ती वस्तू तुम्ही परत करा आणि जेव्हा तुम्हाला स्टेट बँकेचं इझी पे कार्ड मिळेल तुमच्या नावाचं तेव्हा एका चांगल्या दुकानामध्ये जाऊन एका चांगल्या कंपनीची दर्जेदार अशी वस्तू तुमच्या वापरासाठी तुम्ही खरेदी करा आणि तेव्हा त्या योजनेचा जी अंमलबजावणी आहे ती होणार आहे विशेष म्हणजे ही जी वस्तू दिली जाणार आहे हे देणाऱ्यांचं ठिकाण त्यामुळे तर एखादी वस्तू खराब झाली तिच्या वॉरंटी रिपेरी करण्याबाबत त्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या जातात कंपनीकडून जाऊ द्या परंतु याच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत या योजनेच्या त्या अटी आणि शर्तीमध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाने स्वतःच नमूद केलेलं आहे की हा सगळा तुम्ही वस्तू खरेदी करणार आहात महिला खरेदी करणार आहेत महापालिका तुम्हाला देत नाही आहे त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूमध्ये कुठल्या दर्जाचा किंवा कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम झाला तर त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असं त्या अटी शर्तीमध्येच आहे आणि त्यामुळे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे की महिलांनी असं कोणीही कुठेही परवा ते एकदा महापालिकेच्या शाळेत बसले होते नंतर आणखी कुठल्या झाडाखाली बसतील उद्या स्कायवॉकवर जाऊन बसतील तिथे टाउन हॉलच्या गोडाऊनमध्ये बसले होते ह्या कंपनीचा पत्ता नाही हे कोण लोक आहेत महापालिकेने नेमलेले नाहीये त्यांचा आता पत्ता नाही आहे अशा ठिकाणी जाऊन आपला आधार कार्ड देणं पॅन कार्ड देणं म्हणजे जी गोष्ट राज्य शासनाने स्वतः महिलांना सांगायला पाहिजे आणि त्यांना सावध करायला पाहिजे तर राज्य शासन उल्हासनगर महानगरपालिका आणि ही बिझनेस सोल्युशन कंपनी हे मिळून संगणमताने महिलांची फसवणूक करतायत ही जास्त गंभीर गोष्ट आहे हा जो डेटा महापालिकेतनं आउट झालेला आहे महिलांचा त्याविषयी कारवाई करण्यासाठी तुम्ही पोलिसांकडे नाही केली आहे परंतु मी आयुक्तांना आज सकाळी एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो निधी आहे हा मायनिंगमधला निधी आहे हा मायनिंगने अफेक्टेड झालेली जी क्षेत्र आहेत हा त्या क्षेत्रांसाठी निधी आहे हा मायनिंग कामाने अफेक्टेड झालेले लोक आहेत हा त्यांच्यासाठी निधी आहे तर तुम्ही कलेक्टरकडून आधी ओपिनियन मागवा की हा निधी मायनिंगसाठीच आहे की आम्ही खर्च करू शकतो असं एक आपण आयुक्तांना म्हटलेलं आहे बरं दुसरं की तुम्ही महिला बालकल्याणसाठी जरी तो खर्च करणार असाल तरी यांच्या अटीमध्ये एक सिंगल पात्रता आहे आर्थिक दुर्बल घटकातील महिला तर मी आयुक्तांना विचारलेलं आहे की आर्थिक दुर्बल घटकातील महिला तुम्ही कशा निवडल्या तुम्ही त्यांचा काय निकष लावला आणि तुम्ही ठरवलं की ह्या आर्थिक दुर्बल घटकातील महिला आहेत माझ्याकडे एक आयक्यू माहिती अशी पण आहे की उल्हासनगर महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांच्या बायकोला सुद्धा अशा प्रकारचा वस्तूंचा लाभ मिळालेला आहे जर असं जर असेल तर आर्थिक दुर्बल घटकातली गोष्ट आली कुठून तिथे निकष या महानगरपालिकेमध्ये रा राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अशी एक योजना आहे केंद्र सरकारची आणि त्याच्यामध्ये शहरी गरिबांची यादी आहे जर तुमच्या महानगरपालिकेमध्ये एका विभागामध्ये जर शहरी गरिबांची जर यादी असेल तर ती यादी तुम्ही फॉलो का नाही केलीत तुम्ही त्या यादीतून लॉटरी काढून हे सगळं का नाही केलं आणि ह्याच्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी शिवणयंत्र घेतली असतील किचन सेट घेतले असतील तुमच्या लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल तर ज्यांनी ऑलरेडी लाभ घेतलेले आहेत तर त्यांना पुन्हा पुन्हा आम लाभ देतो आहे का त्याच्याबद्दलचे तुमचे निकष काय आहेत असे अनेक प्रश्न आपण उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही सगळी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या घरी विजिट केली लाभार्थी महिलांच्या घरी आणि ती वस्तू जर नाही सापडली तर त्यांनी कायदेशीर कारवाईची तरतूद त्या महिलांवरती ठेवलेली आहे या ठिकाणी आता मला असं ऐकायला मिळतंय आहे मी ही खात्रीशीर माहिती नाही आहे पण बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळतं आहे की महिलांनी कारण ह्या लाभार्थी महिला नव्हत्याच ह्यातल्या न जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के महिला ह्या गरीब वगैरे कुटुंबातल्या महिला नव्हत्या त्या तिथे मिळतंय लाभ म्हणून गेल्या त्यांनी वस्तू घेतल्या आणि त्या वस्तू ह्यातल्या बहुतांशी महिलांनी विकलेल्या सुद्धा आहेत अशीसुद्धा एक गंभीर माहिती आपल्याला ऐकायला मिळते आयुक्तांना मी विचारलेलं आहे की याची खातर जातो मी करणार आहात का खातरजमा आणि जर त्या वस्तू विकलेल्या असतील त्या महिलांकडे नाही सापडल्या तर तुम्ही त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि सगळ्यात महत्त्वाची मुद्दा की तुम्ही प्रेसनोट तर काढली नाही अजूनही तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा नाही आहे तरीसुद्धा या पत्रामध्ये आपण आयुक्तांकडून एक कारवाईची अपेक्षा केलेली आहे की तुमच्या महानगरपालिकेचं नाव सांगितलं जातं आहे तुमच्या महानगरपालिकेतून बोलतो आहे म्हणून फोन केले जात आहेत तुमच्या महानगरपालिकेचं रजिस्टर तिथे घेतलेलं आहे तुमचा डेटा चोरलेला आहे जर तुम्ही दिला नसाल तर एकतर तुम्ही दिला आहे किंवा चोरलेला आहे तर डेटा तुमचा चोरलेला आहे आम्ही तुम महानगरपालिकेच्या वतीने वाटप करतो म्हणून सांगितलं आहे सांगितलं जात आहे तर ह्याच्या विरोधामध्ये तुमच्या महानगरपालिकेच्या ज्या नावाचा वापर केला जात आहे त्याच्याबद्दल तुम्ही फौजदारी तक्रार पोलिसांमध्ये करणार आहात की नाही करणार आहात हे आपण आयुक्तांना विचारलेलं आहे ह्या पत्रामधला सगळ्यात गंभीर मुद्दा हा पण आहे की मी आयुक्तांना हे पण विचारलेलं आहे की तुम्ही आयुक्तांना आपण हे पण विचारलेलं आहे की तुम्ही स्वतःहून आयुक्त म्हणून ह्या प्रकरणामध्ये कारवाई करणार की तुमच्यामध्ये ह्या पत्रामध्ये विचारलेल्या प्रश्नांची न्यायालयामध्ये उत्तर द्यायची तुमच्यामध्ये हिंमत आहे का आणि नसेल तर तुम्ही स्वतःहून कारवाई केली पाहिजे अशी आपल्याला अपेक्षा आहे विकास ढाकणे यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत त्यांची प्रतिमा इतरांपेक्षा वेगळी आहे आणि ह्या हे पत्र जे आहे ती इतकं सविस्तर आहे त्यांचं काम मी व्यवस्थित सोपं केलेलं आहे प्रत्येक मुद्दा त्याच्यामध्ये आहे त्यांना फक्त आता या पत्राची दखल घेऊन कारवाई करायची आणि पुन्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आयुक्तांना आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करावं आणि ह्याच्या पुढे होणारी महिलांची जी फसवणूक आहे ती थांबवावी हा जो प्रकार होता हा लोकसभा निवडणुकीपूर्वी वाटप सुरू झालं होतं आणि आताच एकदा काळात वाटप झाल्यामुळे उलटच तक्रारीवर पुन्हाही दाखल झाला होता आणि आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारे वाटप होत आहे तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे मुद्दा कसा आहे की सध्या आता राज्य सरकार जेवढ्या पण योजना आणतं आहे त्या योजनांच्या मागे सरळ वोट बँकेचं पॉलिटिक्स आहे हे आता कोणीही सांगेल वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी नावं देऊन वेगवेगळ्या नागरिकांना काही ना काहीतरी मोफत द्यायचं पैसे द्यायचे वस्तू द्यायचं आणि त्यांचं मत विकत घ्यायचं जी गोष्ट निवडणूक काळामध्ये भ्रष्टाचार म्हणून ओळखली जाते ती निवडणुकीच्या आधी योजना म्हणून करायचं असा हा फार वाह्यात प्रकार आहे परंतु प्रश्न असा आहे की राज्य सरकारमधली बडे बडे लोक जसं मी म्हटलं जबाबदारीने येणाऱ्या काळामध्ये त्यांचा क्ल्यू सापडला तर मी त्यांचं नावसुद्धा घेईन सोशल मीडियामध्ये आपण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा लबाड भाऊ कोण आहे तर हा लबाड भाऊ कोण आहे हे आता महिलांनी शोधून काढायचं आहे की त्यांची फसवणूक कोण करत आहे परंतु मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या लाखो महिला त्यांच्याकडे भाऊ म्हणून फार विश्वासाने बघतायत उल्हासनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या त्या त्यांच्याकडे विश्वासाने भाऊ म्हणून आहेत या बहिणींची फसवणूक होऊ नये आणि ज्यांनी फसवणूक केलेली असेल ऑलरेडी त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे ह्या महिलांच्या लाडक्या भावाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास मंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे उल्हासनगर महापालिकेकडे करताय यापूर्वी अशा प्रकारची प्रेशनोट किंवा एखादा सोशल मीडियावर संदेश कोणत्या महापालिकेने टाकला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तिथेसुद्धा असाच विषय आलेला होता वाद वादाचा विषय झालेला होता या सगळ्या वाटपाचा तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे स्पष्ट केलेलं आहे की हे आम्ही वाटप करत नाही आहे ते लोक आमचे नाही आहेत आणि हे त्यांची त्यांचं अपील आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे आमच्याकडून केलं जात नाही मला प्रश्न पडला आहे की उल्हासनगर महानगरपालिका त्यांना काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आणि एक चार ओळींची प्रेसनोट गेले दोन दिवस झाले ते करेक्शन करतायत त्याच्यामध्ये मला माझा स्पष्ट आरोप आहे की यांची इच्छाशक्ती नाही या संदर्भामध्ये किंवा यांच्यावरती खूप मोठा पॉलिटिकल प्रेशर तरी आहे म्हणजे तुमचा थेट आरोप आहे ते की ह्या सर्व भ्रष्टाचारात उल्हासनगर महापालिका प्रशासनाचं थेट संग मी आजच्यापूर्वीच मगाशी सांगितलं की बिझनेस सोल्युशन नावाची कंपनी हे सगळं करते आहे बिझनेस सोल्युशन राज्य सरकार उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन हे संगणमताने समस्त सगळ्या ज्या महिला आहेत लाभार्थी त्यांची फसवणूक करत आहे राज्य तुम्ही महापालिकेकडे लेखी तक्रार केलेली आहे आयुक्तांना मेलही पाठवलेला आहे जर महापालिका प्रशासनाने यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर यापुढे कायद्याने वागेचं आंदोलन प्रकारे केले जाणार आहे मी ह्या पत्रामध्ये स्पष्टपणे आयुक्तांना लिहिलेलं आहे की तुम्ही स्वतःहून कारवाई केली तर ठीक नाहीतर ह्या सगळ्या मी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची न्यायालयामध्ये उत्तरं देण्याची तयारी ठेवा निवडणूक आयोगाकडे जेव्हा आपण लोकसभेच्या वेळेला तक्रार केलेली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोग नगरविकासचे उपसचिव उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त आणि चोवीस कल्याण ह्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडून खुलासा मागवलेला होता आणि त्यांना सांगितलेलं होतं की हा खुलासा तुम्ही चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करा तो अहवाल आपण राज्य निवडणूक आयोगाकडे पुन्हा मागणार आहोत आणि जर जर निवडणूक आयोगावर सुद्धा जर प्रेशर असेल तर मग शेवटी न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरत नाही ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा